एक गमतीशीर प्रयोग बघा, यामध्ये इथे दोन LED आहेत, लाईट एमिटिंग डायोड. या इथे एक नळकांड आहे, त्यामध्ये इथे एक कॉईल आहे. त्या कॉईल म्हणजे कॉपर कॉईल आहे. तांब्याच्या तारेचं वेटोळं आहे. त्या तांब्याच्या तारे वेटोळ्यामध्ये 3000 टर्न्स जे वेळे मी घेतलेले आहेत आणि हे मी स्वतः हाताने वाईंड केले कॉईल मोजून. आणि 3000 टर्न का घेतले, तर जास्ती नंबर ऑफ टर्न घेतले की जास्ती चांगली कॉईल बनते. आता गंमत बघा, मी हे नळकांड फक्त वरखाली करतो आहे. जेव्हा मी असं वरखाली करतो तेव्हा असं दिसतं की हे माझे LED पेटतात, फ्लॅश हाय असा एक झोत पडतो प्रकाशाचा. आणि जर मी वेगाने केलं तर ते जास्ती पॉवरफुल पेटत, पण मी जर हळूहळू केलं तर ते कमी पेटत, आणि जर अगदी स्लो मोशन घेतलं तर ते पेटतच नाही. आता ह्याच्यामागे काय कारण आहे आपण शोध लावूया, आपण त्याचा विचार करूया. जर मी स्लो मोशन केलं तर LED पेटत नाही, फास्ट केलं तर पेटत, आणि जेवढा वेगाने करीन तेवढे जास्ती पॉवरफुल पेटत, म्हणजे प्रकाशमान होतात, प्रकाशची तीव्रता वाढते. यामागे एक साधं तत्व वापरलं आहे, ते आहे फॅरेडेज लॉ आणि लेन्झ लॉ. आणि फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, म्हणजे विद्युत प्रवर्तनाचा फॅरेडेचा नियम. यामध्ये मी अशी एक आयडिया केली की या नळकांड्यामध्ये इथे एक चुंबक आहे आतमध्ये, नंतर इथे एक चुंबक आहे, दोन, एक वरती एक खाली, आणि शिवाय मध्ये कॉईलच्या आतमध्ये एक चुंबक आहे आतमध्ये, आणि तो चुंबक हवेमध्ये तरंगतो आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा आतला चुंबक, कॉईलच्या आतला चुंबक हवेत कसा काय तरंगतो आहे. हवेत तरंगतो आहे याचं कारण काय की खालचा चुंबक त्याला वर ढकलतो आहे रिपल्शननी, आणि वरचा चुंबक त्याला खाली ढकलतो आहे रिपल्शननी. थोडक्यात सांगायचं मी इथे नॉर्थ नॉर्थ आणि इथे साऊथ साऊथ हे पोल एकमेकांना फेसिंग आहेत, आणि 1, 2, 3 हे तिन्ही अतिशय पॉवरफुल, अतिशय शक्तिमान चुंबक आहेत, आणि ते निओडायमियम मॅग्नेट्स या नावाने प्रसिद्ध आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा मी वेगाने वरखाली करतो तेव्हा माझ्या हाताच्या झटक्यामुळे ही कॉईल वरखाली होते, आणि त्याच्या तुलनेने आतला चुंबक वरखाली होतो. आणि त्यामध्ये एक तत्व असं आहे की जर आपण कॉईलमधनं मॅग्नेट आत बाहेर केला तर या कॉईलमध्ये करंट तयार होतो, यामध्ये विद्युत प्रवाह तयार होतो, आणि तो विद्युत प्रवाह या LED गेल्यामुळे LED पेटतो. आता हे दोन LED मी असे लावले आहेत की एक ॲनोड कॅथोड आणि दुसरा ॲनोड कॅथोड, म्हणजे एक फॉरवर्ड एक रिव्हर्स असे ते अँटी पॅरल LED लावलेत मी. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की दोन्ही एकाळे पेटत नाही आहेत, एक पेटतो तर दुसरा पेटत नाही आहे. बघा एकाळे एकाळे एक पेटत, आता वर गेलं खाली गेलं, वर गेलं खाली गेलं, तर तुमच्या लक्षात येईल की त्या LED मोशन बदलते. बघा स्विचिंग टाईम वेगळा वेगळा आहे. आता यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की जर आपण स्लो मोशननी वरखाली केलं तर हे LED का पेटत नाहीत, त्याचं कारण असं आहे की वरच्या आणि खालच्या मॅग्नेटनी मधल्या मॅग्नेटला दाबून ठेवलं आहे, घट्ट पकडून ठेवलं आहे रिपल्शननी. आणि जेव्हा आपण हा स्लो मोशननी वरखाली करतो तेव्हा हे तिन्ही मॅग्नेट आणि कॉईल सगळे एकाच वेळेस वरखाली होतात, म्हणजे कॉईल आणि चुंबक यांच्यामध्ये हालचाल होतच नाही काही. आणि कॉईल आणि चुंबक यांच्यामध्ये जर हालचाल झाली नाही, एक तर कॉईलमध्ये चुंबक हालला पाहिजे किंवा चुंबकाच्या भोवती कॉईल हलली पाहिजे, त्या दोघांपैकी एक स्थिर आणि दुसरं हललं पाहिजे किंवा दोन्ही विरुद्ध दिशेने हलले पाहिजेत, तरच आपल्याला इथे करंट मिळतो, नाही तर करंट मिळत नाही. फॅरेडे लॉमध्ये याला फार महत्त्व आहे, सापेक्ष कॉईलच्या सापेक्ष चुंबकाची हालचाल होणं आवश्यक आहे, आणि कॉईलच्या सापेक्ष चुंबकाची हालचाल झाली तरच तुम्हाला हा करंट मिळेल. दुसरं असं की जितक्या मी वेगात हलवीन त्याप्रमाणे इथे मला जास्ती प्रकाश मिळेल, का तर जास्ती करंट इंड्यूस होतो. त्याचं सूत्र आहे E = -dΦ/dt. तर dΦ/dt म्हणजे काय, dΦ/dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे चुंबकीय क्षेत्र किंवा चुंबकीय बलरेषा किंवा फ्लक्स चुंबकाचं प्रभाव हा वेळेच्या सापेक्ष जर वेगात बदलला, dΦ/dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम
जेवढा डिफायबिलिटी जास्ती तेवढा इथे प्रकाश जास्ती पडेल, कारण करंट जास्ती. म्हणजेच काय की अतिशय कमी वेळात मी लार्ज फ्लक्स चेंज करतो आहे तेव्हा मला इथे जास्ती करंट मिळतं. आणि म्हणून वेगवान हालचाल केली तरच आपल्याला हा एल ई डी पेटत येईल, स्लो मोशनला हा एल ई डी पेटत नाही. धन्यवाद.